आपलं सर्वांचं मातोश्रीत स्वागत करत आहे. आपल्याच माध्यमातून गेल्या 2 वर्षात शिंदे सरकार, मिंदे सरकार यांचे घोटाळे आम्ही लोकांसमोर आणत आहोत. आता जर पाहायला गेलं तर अनेक घोटाळे आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांसमोर आणलेले आहेत. महाराष्ट्राची जी लूट चालू आहे, मुंबईचे जे हाल झालेले आहेत, सगळ्याच जिल्ह्यांचे जे हाल झालेले आहेत, ते लोकांसमोर आहेत. आपण देखील त्याच्यावर चर्चा करत आहात, बोलत आहात. गेल्या 4-5 कॅबिनेटच्या बैठका ज्या झाल्या, काल तर धक्कादायक बैठक होती. मला वाटतं जवळपास 120 विषय आले, त्याच्यातून 80 निर्णय घेतले गेले. अनेक अर्जंट बिझनेस, इमर्जन्सी बिझनेस, म्हणजे ह्याच्यात काय नक्की इमर्जन्सी होती ती कळली नाही. आणि ठराविकच गोष्टी लोकांसमोर आलेल्या आहेत, काही काही अजून लोकांसमोर देखील आलेल्या नाही आहेत. मुद्दा हा आहे की हे सगळं जे काल केलेलं आहे लोकांना फसवण्यासाठी, लोकांना स्वतःकडे काही वेगळ्या माध्यमातून अट्रॅक्ट करण्यासाठी, मग समाजांमध्ये वेगळा एक मेसेज पाठवण्यासाठी, हे 2 वर्ष का नाही केलं आपण, हा सवाल तर उपस्थित होतोच. पण कदाचित असं वाटायला लागलेलं आहे एकंदरच पूर्ण सगळ्या कॅबिनेट बैठकांचा पॅटर्न घेऊन, की हे सगळे जे बाकीचे 80 निर्णय आहेत किंवा 79 निर्णय आहेत, ते एका निर्णयासाठी सगळे अवतीभोवती फिरवले जातात. अदानींना सगळं काही मुंबईत आणि महाराष्ट्रात देण्यासाठी जो काही पूर्ण प्रयत्न आहे, मला वाटतं आचारसंहिता देखील अदानी यांची भूक संपल्यानंतर किंवा तात्पुरतं संपल्यानंतर आचारसंहिता लागू होईल, तोपर्यंत कॅबिनेटच्या बैठका या सुरू राहतील. काल ह्याच कॅबिनेट बैठकीतून उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब बाहेर पडले होते, 10-15 मिनिटात बाहेर पडले. ही देखील चर्चा खूप असताना मला वाटतं एक विषय महत्त्वाचा आपल्यासमोर आणायचा आहे, तो म्हणजे अशाच एका बैठकीत असेल, मग कॅबिनेट नसेल पण महत्त्वाच्या बैठकीत, UD खातं, MMRDA खातं, जे स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे, त्यांच्या खात्यात मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अनेक घोटाळे मी आपल्यासमोर आणलेले आहेत. आणि घोटाळेपास मुख्यमंत्री, बिनकामाचे मुख्यमंत्री म्हणून, म्हणजे जनतेच्या बिनकामाचे आणि कॉन्ट्रॅक्टरचं पूर्णपणे कामाचे, हे समोर झालेलं आहे. एक विषय जो मी आपल्यासमोर मांडलेला तो MMRDAचा होता, गायमुख ते भायंदर रस्ता. 14,000 कोटीचं आणि 16,000 कोटीचे असे 2 पॅकेजेस होते. 14 म्हणजे एकंदर 16,000 कोटीचे पॅकेज होते, 8 आणि असं हे करू. त्याच्यात आपण पाहिलं असेल टनेलचं होतं आणि एलिव्हेटेड रोड होतं. 16,000 कोटीचं पूर्ण जे पॅकेज होतं, दोन्ही पॅकेज एकत्र करून, त्याला मी विरोध केला होता, कारण ते सगळं टेंडर 20 दिवसात घाईघाईत एका कॉन्ट्रॅक्टरसाठी करत होते. आत्ता काल आपण पाहिलं, कोर्टाने जेव्हा ही सुनावणी सुरू केली, आणि मी कोर्टाचे देखील आभार मानतो की महाराष्ट्रातली एक मोठी लूट त्यांनी थांबवलेली आहे, 16,000 कोटी जनतेचे वाचवलेले आहेत. काल निर्णय असा दिला, आणि मला वाटतं MMRDAने देखील सबमिट केलं की आता 20 दिवस नाही, 60 दिवस ते टेंडरला मिळणार आहेत. माझं म्हणणं हेच आहे की टेंडर कोणालाही मिळो, कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरला मिळो, पण जे काही पद्धतशीर गोष्टी आत्तापर्यंत होत आलेली आहे, रितसर जे काही चालू राहिलेलं आहे, तसं ते व्हावं. कुठेही टेंडरमध्ये अनियमितता नाही असली नसली पाहिजे, आणि घोटाळा तर नकोच. पण गेल्या 2 वर्षात आपण पाहतोय अनियमितता तर आहेच, घोटाळे तर आहेच. आज देखील मी MMRDAच्या आयुक्तांना सांगत आहे की त्या दिवशी मी जेव्हा आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला चौकशी आम्ही करू, आपण काल कोर्टात 20 दिवसाचं 60 दिवस केलेला आहे, पण तसाच दुसरा जो निर्णय आपण घेतला होता, जी बँक गॅरंटी आपण घेतली आहे, जनतेचे 1600 कोटी त्याच्यावर लावलेले आहेत, ती एक बँक सेंट लुशियामधली आहे. प्रधानमंत्री महोदयांना माहिती होतं का ह्याचं भूमिपूजन करताना, हा एक वेगळा विषय झाला, तरी आमचं सरकार येत आहे आणि आम्ही त्याची चौकशी करू. जनतेच्याच पैशाची जर चर्चा करायची असेल तर आज घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी नवी मुंबई एअरपोर्टला एक स्टंट केलेला आहे, एका एअरफोर्सच्या विमानातून त्या रनवेवर लँडिंग केलेलं आहे, आणि ते लँडिंग कुठच्या विमानातून केलं तर C-295 ह्या वायुदलाच्या विमानातून केलेलं आहे. आपल्याकडे सगळ्यांकडे फोन आहेत, आपण जरा एअरबसच्या वेबसाईटवर ह्या C-295 विमानाची खासियत पहा. ह्या C-295 विमानाची खासियत ही आहे की इट कॅन कॅरी अप टू 71 ट्रूप्स ऑफ 50 पॅराट्रूपर्स, एअरड्रॉप कार्गो, बी यूज इन मेडिकल इव्हॅक्युएशन अँड टेक ऑफ अँड लँड इन शॉर्ट अँड अनपेव्ड रनवेज. ही खासियत आहे, ही माझी माहिती नाही, ही एअरबसने दिलेली माहिती आहे, आणि हेच ते एअरबस टाटा जे गुजरातला गेलेलं, तेच तरी देखील वायुदलाचं आहे, त्याच्यावर मी जास्ती बोलत नाही, पण हेच जे आहे शॉर्ट अँड अनपेव्ड रनवेज. मुळात प्रश्न हा राहतो की नवी मुंबई विमानतळाचं काम तर सुरूच आहे, त्याचं नामकरणचा प्रस्ताव आम्ही दिलेलाच होता, तो प्रस्ताव देखील अजून मान्य झालेला नाही. आम्ही तर सांगितलेलं श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव झालेलं पाहिजे, हा 2022 आमचा निर्णय आहे, पण केंद्र सरकारने महाराष्ट्राचा द्वेष म्हणून हे नाव अजून मान्य केलेलं नाही. निवडणुकीच्या आधी थातुरमातुर काहीतरी आम्हाला सांगतात,
सांगतात की आम्ही करू करू, आत्ता करू, उद्या करू, आज करू. पण जसं अदानीसाठी दिवस रात्र कधीही कॅबिनेट बोलून तुम्ही असे काही जी आर काढत असता, तसं मग ह्या नावासाठी का नाही काढले तुम्ही? हे विमानतळ तर होतच आहे ना, मग आज जनतेचे पैसे खर्च करून वायुदलाचं विमान घेऊन हा स्टंट करण्याची गरज काय? हे काही वायुदलाचं एअरपोर्ट नाही आहे, हे एअरफोर्सचं एअरपोर्ट नाही आहे, हे सिव्हिलियन एअरपोर्ट आहे. आणि हे सिव्हिलियन एअरपोर्ट जोपर्यंत टर्मिनल बिल्डिंग असेल, पूर्ण सगळ्या ज्या काही मान्यता मिळाले पाहिजे त्या मान्यता प्राप्त होत नाही, तोपर्यंत हे विमानतळ पूर्ण समजूच शकत नाही. तुम्ही एखादं एअरफोर्सचं विमान जे कुठेही लँड करतं, आपल्याला माहिती आहे काही काही स्टंट करण्यासाठी एअरफोर्सचे फायटर जेट्स देखील गडकरी साहेबांनी कुठच्या कुठच्या हायवेवर, टोल लागलेल्या हायवेवर उतरवलेत. पण त्याचा हा अर्थ नाही की तो रस्ता काही पूर्ण, म्हणजे एखादं विमान तुम्ही सिलिंगवर पण उतरू शकाल, पण सिलिंग काही एअरपोर्ट होत नाही. आणि जर एअरपोर्ट तयार असतं तर आज त्यांनी उद्घाटन करायला पाहिजे होतं. जसं छेडानगर जंक्शनचं फ्लायओव्हर 2 आठवडे तयार आहे पण उद्घाटनासाठी वेळ नाही मिळाली आहे, तसं आज मग ह्या विमानतळाचं उद्घाटन का नाही केलं? नुसतं काहीतरी गॉगल घालून फोटो काढण्यासाठी, टॉपगनसारखे फोटो काढण्यासाठी स्वतः करत असता. पण माझी मागणी ही आहे की ही स्टंटबाजी बंद करा शिंदेसाहेब, ही स्टंटबाजी बंद करा. आणि नवी मुंबईचं जे विमानतळ आहे, जो आम्ही निर्णय घेतला होता, श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, हे नाव केंद्राकडून 24 तासात मान्य करून घ्या. दुसरी गोष्ट, आपल्याला आठवत असेल मार्च 2020 उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना आम्ही अजून एक निर्णय घेतला होता, छत्रपती संभाजीनगर इथे जी विमानतळ आहे तिथे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव दिलं होतं. पण छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष म्हणून, महाराष्ट्राचा द्वेष म्हणून भाजपाने अजून ते नामकरण केलेलं नाही आहे. म्हणजे एका बाजूला सांगतात आम्हाला की आम्ही व्यक्तींवरनं नावं देऊ शकत नाही, दुसऱ्या बाजूला मोप्यामध्ये, गोव्यामध्ये मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट दिलेला आहे. मनोहर पर्रिकर साहेब त्यांचे कार्यकर्ते होते, भाजपचे मुख्यमंत्री होते, चला मान्य आहे, द्या नाव तिथे. मला वाटतं अयोध्येमध्ये नाव दिलेलं आहे महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट, मान्य आहे. मग आमच्याच महाराष्ट्रामध्ये तुमचा महाराष्ट्र द्वेष एवढा का दिसून येतो? छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मनात एवढा द्वेष का? श्री दिबा पाटील यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष का? एकनाथ शिंदेजी असतील किंवा भाजप असेल, हे महाराष्ट्राचा द्वेष करतात आणि लूट करतात, हे आता जनतेसमोर आलेलं आहे. आणि असंच तुम्हाला आठवण करून देतो, वेगळ्या वेगळ्या समाजांना आपल्या बाजूनी करून घेण्यासाठी या गेल्या 1 वर्षामध्ये अधिवेशनात आपण ऐकलं असेल मुंबईतल्या अनेक रेल्वे स्टेशनची नावं बदललेली होती, अनेक रेल्वे स्टेशनची नावं बदललेली होती. आज तुम्ही तिथे जाऊन शूटिंग करून बघा, एक तरी नाव अधिकृतरित्या बदललेलं आहे का? जे रेल मंत्री नाही काय ते रेल मंत्री, त्यांनी एखादा तरी रेल इकडचे नाव बदललेलं कवच त्यांच्याकडून काम तर बाकीचं होत नाही, तर नामकरण तरी करा. म्हणजे खूप वेळा असं सांगतात की अरे तुम्ही नामकरणबद्दल काय बोलता, काम करून दाखवा. कामं तर रेल मंत्रीकडून होत नाहीत, अनेक रेल्वे ऍक्सिडेंट झाले, पण एक तरी मला नाव बदललेलं दाखव. पुढच्या कॅबिनेट मध्ये मंत्रालय देखील देणार आहेत. बघा, विषय अदानीचा जो आहे तो स्पष्ट आहे, आम्ही आधी खूप वेळा बोललेलो आहोत. आपल्याला आठवत असेल लोकसभेच्या आधी एका भाजपच्या आमदारांनी, एका गद्दार आमदारांनी सांगितलं होतं मुलुंडमध्ये आणि कुर्ल्यामध्ये जी जागा अदानीने दिली होती ती रद्द करून घेणार. रद्द केली? नाही केली, खोटं बोलले ते. त्यांनी आता अजून जागा द्यायला सुरू केलेले आहेत. म्हणजे मुंबई तुम्ही साधारणपणे 1,500 एकर फुकट्यात एका वैयक्तिक माणसाला, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलला देता, हे कसं चालू शकतं? हे एअरपोर्ट पण त्यांचंच आहे, माझं उद्घाटन त्याने केलं. एवढं जर स्टंटबाजी करायची तर उद्घाटन करायला पाहिजे होतं. मुझे लगता है कि पहली चीज यह है कि एयरफोर्स से हम सब ने, जो राजनीतिक दल है उन्होंने माफी मांगनी चाहिए, क्योंकि उन्हें बहुत बार बीजेपी ने ऐसे स्टंटबाजी में खींचा है. फिर वो शायद गडकरी साहब के टोल के हाईवे हो, या फिर आज जो C-295 एयरक्राफ्ट हो जिसका लैंडिंग उन्होंने नवी मुंबई में किया. अगर इतना ही रेडी रनवे होता तो पूरे एयरपोर्ट का इनॉग्रेशन कर देते. ये कोई हमारे जो इलीगल CM है वो चांद पे या किसी दूसरे ग्रह पे नहीं गए कि दिखाने के लिए, स्टंटबाजी करने के लिए. यहाँ काम शुरू है, हमारी सरकार में भी काम शुरू था, अभी भी काम जारी है. शायद इस आने वाले साल के अंत तक वो पूरा एयरपोर्ट रेडी होगा, फिर जो भी सरकार में हो उसका उद्घाटन करें. लेकिन चुनाव के पहले कोई स्टंटबाजी करे, वायुसेना का एक विमान लेके वहाँ लैंडिंग करे. अच्छा, ये भी एयरक्राफ्ट कौन सा है? तो C-295 जिसे कहा गया है. इसकी खासियत ये है कि ये शॉर्ट और अनपेव रनवे पे भी टेक ऑफ और लैंडिंग कर सकता है.
तो क्या ये रनवे अनपेव्ड है? किसी ने जाके देखा है? और अगर पूरा बना हुआ होगा एयरपोर्ट, टर्मिनल हो, सब हो, तो फिर उद्घाटन ही कर दे। दूसरी चीज़ यही रहती है कि हमने 2022 साल में इस एयरपोर्ट का नामकरण किया था श्री दीबा पाटिल अंतर्राष्ट्रीय विमानतल, क्यों भाजपा की सरकार ने इसे मान्यता नहीं दी? हमने छत्रपति संभाजी नगर में जो एयरपोर्ट है उसका नाम छत्रपति संभाजी महाराज एयरपोर्ट करके दिया था, 2020 में दिया था, तो भी केंद्र सरकार ने अभी तक मान्यता नहीं दी है। इतना गुस्सा क्यों है महाराष्ट्र के बारे में इनके मन में? इतना द्वेष क्यों है महाराष्ट्र के बारे में? लूटे तो महाराष्ट्र को ही है, तो कुछ एक दो बात तो सुने महाराष्ट्र की। और उसी से रिलेटेड दूसरा है, नेशनल बैकवर्ड कमीशन ने भी कहा है महाराष्ट्र की 7 जातियां हैं उनको भी ओबीसी में शामिल किया जाए। क्या आप देखते हैं कि मुझे लगता है भाजपा और एकनाथ शिंदे जी का यही काम है कि हर जाति में, हर समाज में, हर धर्म में कुछ ना कुछ वाद विवाद हो और कुछ ना कुछ झगड़े हो। ये जो सारे प्रपोजल्स है, जो प्रस्ताव है, वो पहले क्यों नहीं हुए, चर्चे क्यों नहीं हुए? मैं किसी का विरोध या समर्थन नहीं कर रहा हूं, लेकिन कल जो 80 प्रस्ताव लाए वो कल याद आए उनको? कल इमरजेंसी बिजनेस हुआ इनका? 80 प्रस्ताव में से कितने प्रस्ताव भी तो जनता में आए हैं, जनता को पता है। कल छुप के जो कैबिनेट की बैठक हुई बिना पारदर्शकता के, उसमें कितने सारे प्रस्ताव खुद के लिए थे, कॉन्ट्रैक्टर्स के लिए थे, और कितने सारे प्रस्ताव एक्चुअली किसी समाज के लिए हो, या जाति के लिए हो, या धर्म के लिए हो? अजीत पवार की जो नाराजगी कल के कैबिनेट की बताई जा रही है, आज प्रेस कॉन्फ्रेंस करके बात देने वाले हैं, कैसे देखते हैं कि क्या आपस में तालमेल नहीं है? मुझे लगता है वो तीनों पक्ष एक दूसरे को ही देखने में व्यस्त है, जनता के बारे में कौन सोच रहा है? क्या ओबीसी को अपने पक्ष में लाने के लिए इस तरीके के फैसले किए? मुझे लगता है कल जो भी सारे निर्णय हुए हैं वो पिछले 2 साल में क्यों उस पे चर्चा नहीं हुई? और मैं जैसे कहूंगा कि इसका हर एक विषय का अभ्यास होना जरूरी है। मैं ना समर्थन करूंगा ना विरोध करूंगा, लेकिन विरोध इस बात का करूंगा बिल्कुल कि कल 120 विषय आए थे कैबिनेट में, उससे 80 निर्णय लिए गए, उसमें से कितने निर्णय आप है और मुझे पता है। मुझे लगता है अगर आप देखें तो वेतन आज जो सरकारी कर्मचारी है उनके क्या वक्त पे जा रहे हैं? अगर आप देखें तो बीएमसी का भी वेतन रोका गया था, लेट गया था पिछले महीने में, मैंने खत लिखा है तो 1 तारीख को गया है। जितनी इनकी कमिटेड लायबिलिटी है, इनको तो वेतन शायद कॉन्ट्रैक्टर से आता होगा, ये मंत्री लोगों को। और इसलिए मैं कहना चाहता हूँ कि कल जो मैंने परसों 2-3 दिन पहले एक विषय लिया था गायमुख भाईंदर रोड का, 16,000 करोड़ का टेंडर था, 2 पैकेजेस में था, उसे 20 दिन में समाप्त कीजिए ऐसे कहा था। कोर्ट में किसी ने ये दाखिल की और फिर अगर आपने देखा होगा तो कोर्ट ने भी निर्णय दिया है, MMRDA ने सबमिट किया है कि 60 दिन देंगे। यानी जो मैं कह रहा था कि कुछ ना कुछ गड़बड़ है वो भी स्पष्ट हुई। आज चुनाव के पहले जैसे हरियाणा में हुआ तो महाराष्ट्र में बीजेपी सोशल इंजीनियरिंग इसको कह रही है कि छोटे छोटे जो वर्ग है उनके कमीशन। मुझे लगता है जिस महाराष्ट्र को भाजपा ने पिछले 5 सालों में लूटा है, अगर आपने देखा होगा निचोड़ा है, पैसे निकाले हैं, अत्याचार किया है, अन्याय किया है, महाराष्ट्र का कोई भी व्यक्ति भाजपा को वोट नहीं देगा, ना शिंदे को देगा। आज दशहरा रैली इस तरफ से कुछ ही नहीं आ रहा है। एक सवाल मांगता हूं, आज दशहरा रैली को लेकर के शिंदे ने एक टीजर लॉन्च किया है ऑफिशियल, उसमें कहा है कि आपकी तरफ इशारा करते हुए कि उन्होंने भगवा रंग को किसी हाथ में बेचा और एकनाथ शिंदे ने आके धनुष बाण चला के भगवा रंग। नहीं नहीं, ये सारी उनकी जो बातें हैं, उनके घर में संस्कार जो हुए उन पे वो बताते हैं, किसी को गद्दारी करके पीठ में खोपच देना, ये सारी उनकी उनपे जो संस्कार हुए उनके घर में वो दिख रहा है। और यही बात मैं कहना चाहता हूँ, वो तो थर्ड रेट कॉपी जैसे ही बर्ताव है, ओरिजिनल वो ओरिजिनल होता है। दूसरी चीज है, इतनी अगर हिम्मत हो तो वंदने हिंदू रे सम्राट बाला साहब ठाकरे का फोटो इस्तेमाल ना करे, शिवसेना नाम ना इस्तेमाल करे, धनुष बाण ना इस्तेमाल करे, खुद का चेहरा लीजिए और जाइए जनता में। मागील आठवड्यामध्ये काही तालुक्यांमध्ये युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, हा ते 1-2 कुठेतरी तालुक्यांमध्ये काय होतं की स्थानिक लेवलवर पत्र दिलं जातं, ते चुकीचं आहे। ते आमच्याकडे सेनावनला आल्यानंतर आमची कोर कमिटी असेल, युवासेना सचिव असतील, आम्ही सगळे बसून निर्णय घेतो। पत्र कोणी दिले? नाही नाही, काही काही ठिकाणी काय होतं, बिलकुल कारवाई नाही होणार, काही काही उत्साहामध्ये देऊन टाकतात, पण ती पद्धत चुकीची नसायला पाहिजे म्हणून आम्ही ते ट्विट केलं। ते पण बघ, मला वाटतं त्यांचे घरातले संस्कार आहेत, एकतर कोणाच्या तरी पाठीत खंजीर खूप सुंच, सगळं काही तुम्हाला दिलं निघून जाणं, मग ज्या प्रकारचे स्वतः, म्हणजे कसं असतं की मार्केटमध्ये एक ओरिजिनल असतं आणि थर्ड ग्रेड कॉपी असते,
मला वाटतं त्याच्यावर बोलणं गरजेचं नाही. हिंमत असेल त्यांनी तर ह्या निवडणुकीत वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा न वापरता, शिवसेना हे नाव न वापरता आणि धनुष्यबाण न वापरता जाओ, स्वतःचा चेहरा वापरावा. पण महत्त्वाची गोष्ट अशीच आहे, पुन्हा एकदा मी सांगेन की आज जी त्यांनी स्टंटबाजी केलेली आहे, जे विमान त्यांनी उतरवले होते नवी मुंबईमध्ये, ते तुमचे आणि आमचे पैसे आणि वायुदळाचा वेळ हा त्यांनी घालवलेला आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. काँग्रेस के नेता फिर से कह रहे हैं कि राहुल और कांग्रेस सही है कि बिना चेहरे के चुनाव में जाए. हरियाणा में हमने देख लिया उनके यहाँ दो चेहरे जिस वजह से वो हार गए. महाविकास आघाड़ी में क्या फैसला हुआ है, क्या चेहरे के साथ जाएंगे? मुझे लगता है ये सारे निर्णय वरिष्ठ लोग लेते हैं. मेरा जो आज का मुद्दा है वो यही है कि महाराष्ट्र का सबसे भ्रष्ट चेहरा कौन है, तो इल्लीगल सीएम एकनाथ शिंदे. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.